ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या 5 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं पोटनिवडणुका. निवडणुका घेण्याची आयोगाकडून घाई. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादी नाराज. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलंय, त्यामुळे राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्यात. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली आहे. पोटनिवडणुकांचा निर्णय निवडणूक आयोगानं घाईनं घेतल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या पोलीस खात्याला, मुख्य सचिवांना, साधारणपणाने महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती, निवडणूक चालू करण्याची यंत्रणा, येणाऱ्या पाऊस काळाचा अंदाज, या सगळ्याचा अभ्यास करून निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण तसं न करता त्यांनी अचानकपणाने हा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केला आहे. जनगणना जी सामाजिक सर्वेक्षण जे करण्यात आलं 2011-12 मी त्यावेळी ग्रामविकास मंत्री होतो, तेव्हा जे आम्ही ग्रामविकास खात्याच्या मार्फत सर्वेक्षण केलं, जे केंद्राला सबमिट केलं, ते अधिकृतपणाने केंद्र सरकारने पब्लिश केलं पाहिजे. केंद्र सरकारकडे हे सगळे आकडे असताना त्यांनी सुप्रीम कोर्टात ते आकडे दिले नाही आणि त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलेलं आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पोटनिवडणुका होत आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. अशा वेळी या निवडणुका होत असल्यानं दिवसागणिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे मात्र नक्की. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, उस्मानाबाद.